अहमदनगर येथील इंडियन मेडिकल असोसिएशन, ऑब्स्टेट्रिक अँड गायनिक सोसायटी आणि आनंदऋषीजी हॉस्पिटल प्रिव्हेंट कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आयोजित ताणतणाव आणि आरोग्य या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांची विचारमंथन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली आहे, अशी माहिती या कार्यशाळेच्या संयोजिका डॉक्टर सुधा कांक्रिये यांनी दिली आहे. आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटर येथे सदर कार्यशाळेचे उद्घाटन सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर सतीश गुप्ता यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलंय. सदर प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सी डी मिश्रा, सचिव डॉक्टर शंकर शेळके, OBGYच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योत्सना डवले, सचिव डॉक्टर गणेश बडे, आनंदऋषीजी डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर वसंत कटारिया, संयोजिका डॉक्टर सुधा कांक्रिया आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉक्टर शंकर शेळके यांनी सर्वांचे स्वागत केलंय. संयोजिका डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी कार्यशाळेमागील हेतू स्पष्ट केला. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांक्रिया. आज इंडियन मेडिकल असोसिएशन, गायनेक सोसायटी अहमदनगर आणि आनंदऋषीजी हॉस्पिटल या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने आज CME डॉक्टरांसाठी असलेलं हे चर्चासत्र आहे, सेमिनार आहे. यामध्ये सेल्फ स्ट्रेस आणि हेल्थ या विषयावर इथे चिंतन, मनन, प्रेझेंटेशन, इंट्रॅक्शन होणार आहे. आणि सगळ्या डॉक्टरांचं चिंतन मनन झाल्यानंतर की जे जे रोग आहेत की जे आपल्याला प्रिव्हेंट करता येतात, त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी पण आहे, हृदयरोग पण आहे, किंवा कॅन्सर पण आहे, किंवा सगळ्याच प्रकारचे रोग आहेत, तर ते होण्यापूर्वीच आपण थांबवू शकतो आणि त्यालाच प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन असं म्हटलं जातं. तर हे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन कशा पद्धतीने आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल? खरं म्हणजे कुठलाही आजार जो होतो हा 80-85% मानसिक प्रदूषणामुळे होत असतो, की मनामध्ये तो आधी उद्भवतो आणि नंतर मग तो शरीरात येतो आणि मग तो लोकांमध्ये पसरतो. जर तो मनातच आला नाही तर मग तो शरीरावर येणार नाही आणि लोकांपर्यंतही जाणार नाही. तर मनाच्या पातळीवरच आपल्याला ते कसं थांबवता येईल यासाठी मेडिटेशनचा मोठा रोल आहे. 80-85% मेडिटेशनचा रोल आहे आणि त्यानंतर शुद्ध, सात्विक, संतुलित आणि हाय एनर्जी फूड म्हणजे अन्नाचं सेवन करणं आहे आणि प्रॉपर एक्झरसाईज करणं आहे. ही त्रिसूत्री जर आपल्या जीवनामध्ये पाळली, पण याच्यामध्ये प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की 85% हे मेडिटेशन आहे. आपल्या शरीराला जर दुखापत झाली तर एक गोळी खाऊन आपण तो बरी करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला मनाला दुखापत झाली तर मनाला कुठे चटका बसला, कुठे जखम झाली, तर ती भरण्यासाठी मेडिटेशन हे एवढं एकच पर्याय या जगाच्या पाठीवर आहे. म्हणून मनाला सशक्त करण्यासाठी, मनाला सबळ करण्यासाठी, मानसिक शक्ती वाढण्यासाठी आणि आपली मेंटल पॉवर वाढवून आपलं जीवन सुखी, समाधानी, समृद्ध करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यावरच आज इथे चर्चासत्र होत आहे. याच्यामध्ये माउंट अबू येथील जगप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सतीशजी गुप्ता आहेत, सुचितजी तांबोळी सर आहेत, अभिजित पाठक सर आहेत, या तिघांचं प्रेझेंटेशन इथं होत आहे आणि सगळेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे सगळे मेंबर्स डॉक्टर्स इथे विचारमंथन, चिंतन करून एक नवीन पर्याय म्हणजे आहे जुनाच पण नव्याने इम्प्लिमेंट करण्यासाठीचा पर्याय, ज्याला प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे रोग होऊ नयेच म्हणून काय करता येईल याविषयी एक मार्ग आपल्याला इथे आज सापडणार आहे. तर सर्व जनतेचा सहभाग आहे, डॉक्टरांचा सहभाग आहे, जैन सोशल फेडरेशनचा सहभाग आहे, गायनेक सोसायटीचा आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा सहभाग आहे. या सर्वांबद्दल मी सगळ्यांची इथे मनपूर्वक आभार मानते, थांबते. थँक्यू. सध्याचे वाढते ताणतणाव आणि त्यामुळे बिघडत चाललेले आरोग्य, त्याचबरोबर वाढणारे आजार यावर त्यांनी प्रकाश टाकलाय. डॉक्टर सतीश गुप्ता यांनी हृदयरोग टाळण्यासाठी मानसिक आरोग्य सांभाळण्याची गरज स्लाइड शो आणि अनेक संशोधनात्मक सिद्धांत मांडत पटवून दिली आहे. गेल्या 20 वर्षांपासून त्यांचे हे कार्य सुरू असून आजपर्यंत 9,000 हृदयरोग असलेल्या रुग्णांचे रोग पूर्ण बरे करण्यात त्यांना यश लाभलंय. जवळपास सगळेच आजार हे मनोकायिक आजार असून आधी मनात आणि नंतर शरीरावर ते प्रकट होतात. मनाचे आरोग्य जर सांभाळले तर शरीर आपोआपच निरोगी होतं, हे त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिलंय. जसे की हम आम भाषा में जैनर हार्ट अटैक के नाम से जानते हैं, एक महामारी का रूप धारण कर चुका है. स्पेशली भारत में लगभग 30% हार्ट डिजीज, हार्ट जो डेथ होता है हार्ट अटैक से ही होता है. नंबर वन किलर है सारे भारत में. लगभग 30 लाख लोग हर साल मर जाते हैं इससे. और ये खुशी की बात है कि ये बीमारी जो है इसको हम टोटली प्रिवेंट कर सकते हैं. इस
इसकी हम रोकथाम कर सकते हैं। इसका मुख्य कारण है गलत जीवन शैली, गलत खान पान, गलत व्यायाम या व्यायाम का ना करना, देर से सोना, देर से उठना, और इन सब का मुख्य कारण है तनाव, स्ट्रेस। क्योंकि ये हार्ट की बीमारी एक स्ट्रेस रिलेटेड डिजीज़ है, साइकोसोमेटिक डिजीज़ है। हमारे मन के विचारों का असर इस पर होता है। जो लोग जल्दीबाजी करते हैं उनको तिमुनादिक हार्ट अटैक्स होते हैं, जो एंजाइटी में चिंता में रहते हैं उनको ज़्यादा हार्ट अटैक्स होते हैं, जो अधिक गुस्सा करते हैं, उदास हो जाते हैं उनको ज़्यादा हार्ट अटैक्स होते हैं, जो मन की टेंशन को शेयर नहीं करते उनको ज़्यादा हार्ट अटैक्स होते हैं, सेंसिटिव नेचर जिनकी होती है, भावुक होते हैं, उनको ज़्यादा हार्ट अटैक्स होते हैं। उनका इलाज मेडिटेशन के द्वारा कर सकते हैं, अपने स्वभाव को हम बदल सकते हैं मेडिटेशन के द्वारा। टाइप ए बिहेवियर, एंजाइटी, एंगर, डिप्रेशन को हम देखा है अपने 20 साल से अधिक जो रिसर्च की हमने ब्रह्मा कुमारी राजयोगा मेडिटेशन के साथ, इसको हम 3-डायमेंशनल हेल्थ केयर लाइफ स्टाइल भी कहते हैं, जिसमें आत्मा, मन और तन तीनों को हम ध्यान रखते हैं, तीनों का इलाज करते हैं राजयोगा मेडिटेशन के द्वारा। शुद्ध सात्विक सैर, शुद्ध सात्विक भोजन, समय पर सोना, समय पर उठना, अर्ली टू बेड, अर्ली टू राइज, और साथ साथ मद्यपान और धूम्रपान दोनों का निषेध कर देना। हमने पाया है जो लोग इसको फॉलो करते हैं उनके हार्ट की ब्लॉकेज भी खुल जाते हैं, जिनकी एंजियोप्लास्टी बाईपास हो चुकी हो दोबारा से बंद हो गए वो ठीक हो जाते हैं, और अगर नहीं हुआ है तो उनको दोबारा कराने की आवश्यकता नहीं रहती है। और साथ साथ उनके साथ ब्लड प्रेशर, डायबिटीज़, मोटापा, हाई कोलेस्ट्रॉल और भी मन और तन की बहुत सारी बीमारियाँ, डिप्रेशन, नींद का ना आना, वो सब ठीक हो जाता है। त्यांचे हे संशोधन डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून देशातील आणि परदेशातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर या संशोधन टीममध्ये कार्यरत आहेत. सदर संशोधनाला भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच जगभरातील हृदयरोग तज्ज्ञांच्या संघटनांनी मान्यता दिली असल्याचं त्यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे दाखवलंय. मन तंदुरुस्त असेल तर हृदयविकारच नव्हे तर सर्व रोगांवर मात करता येते हे त्यांनी उदाहरणाद्वारे पटवून दिलंय. मानसिक आरोग्य जपण्यासाठी राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धती तसेच शुद्ध सात्विक संतुलित आहार आणि शास्त्रशुद्ध योग्य पद्धतीने केलेले व्यायाम ही त्रिसूत्री महत्त्वाची असून यात 80% भाग राजयोगा मेडिटेशनचा आहे हे त्यांनी सांगितलंय. सदर कार्यक्रमात डॉक्टर सुचित तांबोळी यांनी भावनात्मक आरोग्य यावर तर डॉक्टर अभिजित पाठक यांनी ताणतणाव आणि उच्च रक्तदाब यावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केलंय. सदर प्रसंगी डॉक्टर सतीश गुप्ता यांना IMA वतीने अध्यक्ष डॉक्टर CD मिश्रा यांच्या हस्ते लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलंय. सदर कार्यशाळेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 175 डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. स्ट्रेस आणि हेल्थ यावरती CME ऑर्गनाईज केलेले आहे. डॉक्टर गुप्ता ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर गुप्ता सतीश. तर मी तर असं म्हणेल की प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी हा विषय आजच्या आपल्या समोर येतो आहे. तर व्हाय ओनली कार्डिओलॉजी, प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिन खरं तर खूप मोठा स्कोप आहे. आणि डॉक्टर मंडळी किंवा वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे जे काही सर्व मंडळी आहेत, आम्ही जर सगळ्यांनीच असा वसा घेतला की आजार टाळता कसे येतील आणि आजार झालेच तर ते लवकरात लवकर कसे बरे करता येतील, या दृष्टीने जर पाहिलं तर प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये खूप मोठं काम करण्यासारखं आहे. आणि त्याची सुरुवात आज नगरमध्ये आनंद ऋषी जैन सोशल फेडरेशन यांनी केलेली आहे. तर हा मोठा एक योगायोग म्हटला पाहिजे. आणि नगर IMA आणि त्यासंबंधित सर्व काही जे डॉक्टरांची कुटुंब असतील, हॉस्पिटल्स असतील, आम्ही सगळ्यांनी सगळ्याच आजारांचं प्रिव्हेंशन किंवा ते टाळता कसे येतील, तर ह्या दृष्टीने मोठं काम हाती घेतलेलं आहे आणि सुरू झालेलं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या पाठीमागे जैन सोशल फेडरेशन, त्यांचं संपूर्ण परिवार, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि खास करून मी प्रकर्षानं म्हणेल की डॉक्टर सुधा खांकरिया यांनी हा जो काही इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तो निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. आणि यावर्षीचं IMAचं थीम आहे की कनेक्टिंग पीपल, लोकांना जोडतं कसं आहे, जोडतं कसं येईल. ताणतणाव आणि आरोग्य या विषयावर IMA देशात प्रथमच नगरमध्ये अशा प्रकारची कार्यशाळा संपन्न झाली आहे अशी माहिती डॉक्टर CD मिश्रा यांनी दिली आहे. प्रतिनिधी वैभव घोडके, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.